करत असेल हा म्हणतोय ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. याची आई वडील कधीतरी 10-5 वर्षापूर्वी ऊसतोडत असतील. पण 4 जानेवारी 2023 ला ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता त्या दिवशी सुद्धा माझे आई वडील माळीनगर या कारखान्याच्या ठिकाणी ऊस तोडायला जात होते. पहाटे 5 वाजता ती ऊसाची गाडी मध्ये बसून दोघे जण जात असताना वाळूच्या टिप्परने त्यांच्या गाडीला धडक दिली. गाडीला धडक दिली असताना बैलाला काही जखम झाली. माझ्या आईचा एक पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यामध्ये आणि वडिलांनी थोडीशी चपळपणा दाखवल्यामुळं बैलाचा कासरा वळल्यामुळं ते थोडक्यात बचावले. इंटरव्ह्यू चांगला गेला. बाहेर आल्यानंतर स्वतःमध्ये विश्वास होता. मार्क चांगले होते. माहिती होतं की कुठली ना कुठली पोस्ट फिक्स भेटणार आहे. आणि मग डोक्यामध्ये एक राग आला, एक चीड आली. ज्या आईबापासाठी आपण करतोय, ज्या आईबापाच्या स्वप्नासाठी आपण धडपडतोय, त्याच आईबापाचं जर आज काही जर कमी जास्त झालं असतं, उद्या तू कलेक्टर झाला, एसपी झाला, कमिशनर झाला, तर त्या तुझ्या यशाचं दाखवायचं कोणाला? ते यश तू कुणासाठी वापरणार? आणि ठरवलं की आज नंतर माझे आई वडील ऊस तोडणार नाही. जेवढा आनंद मला डीवायएसपी झाल्यावर सुद्धा झाला नाही, तेवढा आनंद ज्या दिवशी मी माझ्या आई वडिलांचा कोयता बंद केला त्या दिवशी तेवढा आनंद मला झाला हे मी अभिमानानं तुम्हाला सांगेन.